ग्राहक म्हणून आलेल्या दोन अनोळखी बुरखाधारी महिलांनी कल्याण ज्वेलर्स शॉपमध्ये प्रवेश करून ज्वेलर्समधील 1,89,520 रुपये किमतीचे कलकत्ता वर्क असलेले डिझाईनचे अंदाजे 32 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटच्या 2 सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना 8 नोव्हेंबर रोजी कल्याण ज्वेलर्स प्रिझम डायग्नोस्टिक सेंटरच्या बाजूला घडली. तसेच जुने सोने आणतो म्हणून पसार झाल्या कल्याण ज्वेलर्स या सराफ दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शहरातील प्रिझम डायग्नोस्टिक सेंटरच्या बाजूला कल्याण ज्वेलर्स हे सराफ दुकान आहे. अजित देवराजन शोभण्णा व 31 राणा संकल्प हाइट्स मोदी कब्रस्तान सोलापूर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. बुधवारी दुपारी 4 सुमारास दोन बुरखाधारी महिला दागिने खरेदी करायचे म्हणून दुकानात शिरल्या. त्यांनी सेल्समन भोसले यांना सोन्याच्या बांगड्या दाखवायला सांगितल्या. सेल्समनने काही बांगड्या दाखवल्या मात्र त्या बुरखाधारी महिलांना आवडल्या नाहीत. त्यांनी आणखी दुसऱ्या बांगड्या दाखवण्यास सांगितल्या. सेल्समन भोसले दुसऱ्या बांगड्या दाखवण्यासाठी खाली बाकले असता त्या दोघींनी काउंटरवरील बांगड्यांपैकी 2 बांगड्या शिताफीने बुरख्यामागे लपविल्या. त्यांनी आम्ही आमचे जुने सुने आणतो म्हणून दोघीही दुकानाबाहेर पडल्या. काही वेळाने 2 बांगड्या नसल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्यांनी मॅनेजर अजित यांना सांगितले. दरम्यान दुकानातील CCTV कॅमेरा चेक केल्या असता बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली. मॅनेजर अजित यांनी CCTV फुटेज तपासले. यात बुरखाधारी महिलांनी या बांगड्या ढापल्याचे दिसून आले. त्यानुसार दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. तपास फौजदार माळी हे करीत आहेत.